कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज Z5 सोबत, तेही एकदम फ्री। तुला गुरुकुल मध्ये तर मला घेऊन जायला खूप आवडेल। सारे गमपा लिटिल चॅम्प्स 9 ऑगस्ट पासून बुधवार ते शनिवार रात्री 9:30 सी मराठीवर। झाला दिसलो काय? नाही दिसलो। बघे दिसले काय आंटी? झाला साखरपुडा। कवा ठरला, कवा झाला? काय भस्सगन, हे काय झालंय आमचं? राणी पुतळ्यावानी उभा होतो आज दिवसभर। खरं तर मी एवढा बेचेन होतो का नाही मास्तरीन माईन सांगा आमचं लगीन व्हायला पाहिजे, लगीन व्हायला पाहिजे म्हणून आई साहेबांनी एवढं समजावत होतो की, पण त्या सगळ्या गोष्टींमध्ये ना असा आनंद होता, लय भारी वाटायचं, असं गोड गोड गार गार फुला त्याला मध असं वाटायचं आमच्या मनात आहे ना, चप्पल खोटं नाही सांगत, असं असं व्हायचं कारण जे फुले आणि व्हायचं असं वाटायचं एक दिवस माझ्या प्रयत्नांना यश येणार, मास्तरीन बाईन संग माझं लगीन होणार, खुशी खुशी होणार, खुशी खुशी होणार असं वाटायचं। पण आता बघ की आता तो दिवस आला, सगळं ठरलंय, पण दोन मनांपैकी एक बी मन खुश नाही। म्हणजे कसं सांगू, अ मन आहे ना, अ मन प्रेमवालं मन आहे ना, ते म्हणते की भावा झालं की तुझ्या मनासारखं सगळं झालं मर्दा आता खुश हो की। क्ष मन आहे ना मैत्रीवालं, ते म्हणते की हे जे काय झालं ना मास्तरीन बाईंच्या मनाविरुद्ध झालंय, असं सगळं मिळवून काय फायदा नाही, ते असं सगळं डोसक्याचं भुसकाट पाडा लागलं विचार करून करून, माहित आहे काय? जाऊ दे जाऊ दे बघ, आता साखरपुडा तर झाला पण आमचं लगीन नाही झालं पाहिजे, कसं रोखायचं? मास्तरीनबाई म्हणले की आज इकडचं जग तिकडे झालं तरी चालेल, जग इकडचं तिकडे झालं तरी 1 ऑक्टोबरला आपल्या डोक्यावर अक्षदाब पडल्याच पाहिजे, पण ते रोखलं पाहिजे। मास्तरीनबाई तुला माहित आहेत कमिटीचा कळस आहेत, त्यांचं एकदा ठरलं की ठरलं, एकदा कमिटी केली म्हणजे केली, होय तर होय नाही तर नाही, पण हे लगीन नाही झालं पाहिजे। अवघड आहे राणी, इशय हार्ड आहे, इशय हार्ड आहे, लगीन नाही झालं पाहिजे। आम एकदा आम्ही सांगितलं का सांगितलं, तुम्ही खुश नाही आहे मला माहिती आहे, जे ठरलंय तसं होऊ दे। काय चाललंय कुठे काय? अशी अंगठीची सतत काढघाल नको ना करूस, हे बघ एकदा घातली की घातली, तू काढघाल करतीस असं वाटतंय की कन्फ्यूज आहेस, तुला हवंय का नकोय असं वाटतंय? तुला हवंय ते झालं ना, निखिलचे आई बाबा बोलणी करायला तयार झाले। हो अगं ते चांगलंच आहे, पण ताई तू खुश नाहीयेस का? त्यांनी काय फरक पडतो आता? ताई हे बघ तू असं नको बोलूस ना, हे बघ हे लग्न तू, हे बघ मी आता कमिटमेंट केली आहे आणि ती मी पाळणार। घ्या हो, गरम गरम चहा घेऊन टाका आधी। हा अक्षु, अधिपतींचे बाबा खूप आजारी वगैरे आहेत का ग? हो बेडरिडन आहेत। काय झालंय त्यांना? काही माहित नाही बाबा, कालच दिसले ग ते, याआधी कधी दिसलेच नाही, आणि साखरपुडा संपेपर्यंत बाप लेकाचं काही बोलणंच नव्हतं, मला तर फार विचित्र वाटलं ग हे सगळं। मलाही जाणवलं ते, त्यांच्यामध्ये आणि अधिपतींमध्ये ना काहीतरी ताण आहे। हो ना, वाटलंच मला, काल सुद्धा अधिपती त्यांच्या पाया पडायला तयारच नव्हते अगं, मीच त्यांना बळेबळे नेलं, आणि मग अधिपती पाया पडून गेले तर त्यांच्या बाबांनी माझा हात धरला। हात धरला? हो खूप घट्ट।
म्हणून तुझा काल हात दुखत होता का? हो ना, आणि मला सारखे म्हणत होते सर नको बाबा म्हणून. त्यांना ना बोलताना पण खूप स्ट्रगल करावा लागत होता. मला तर त्यांचं बोलणंच कळत नव्हतं. मी खूप प्रयत्न केला हात सोडवण्याचा, पण मला सोडवताच आला नाही. काय हे असं? अगं घाबरलीस का तू? तशी घाबरले नाही बाबा, पण मला थोडी धास्ती वाटली. म्हणजे बुडणारा माणूस कसं वाचवणाऱ्याचा हात धरतो तसं काहीसं वाटलं मला. आणि ते ना मला काहीतरी सांगण्याचा प्रयत्न करत होते. काहीतरी बोलायचं होतं त्यांना, पण ते सांगूच शकले नाही. आणि मग भुवनेश्वरी मॅडम आल्या आणि त्यांनी माझा हात सोडवला. आणि त्यांनी मला सांगितलं त्यांच्यापासून लांब राहा म्हणून. आणि ते अचानक हिंसक होतात म्हणाले. हिंसक? हिंसक होतात हे कळलं, पण का ते नाही कळलं मला. नक्कीच काहीतरी प्रॉब्लेम असणार. मला नाही वाटत त्यांना काही प्रॉब्लेम आहे. प्रॉब्लेम अधिपतींना आहे, आणि तेही त्यांच्या सख्या वडिलांबद्दल. आजपर्यंत आमच्यामध्ये त्यांच्या वडिलांबद्दल काहीच बोलणं झालं नव्हतं. आईविषयी अगदी भरभरून बोलतात, पण वडिलांचा साधा उल्लेखही केल्याचं आठवत नाहीये मला. एवढं काय वैर आहे जन्मदात्या बापाशी? काय माहित, ते आता अधिपतीच सांगू शकतील. तुम्ही इथं आलात? आरती, आई तू कशापाई यांना इथं आणलंस? भुवे, अगं त्यांना देवीच्या पाया पडायच्या आहेत. एवढ्या वर्षांनी आज कशी काय उपरती झाली? सुनबाई. काय? सुनबाई. सुनबाई? सुनबाई, सुनबाई. सुनबाई तिचं काय? चांगली. हे वे नग, तुम्हास नाही जमणार. भुवे, अग दे की दुर्गे. जपत नाही तर कशा पे करताय सगळं? सुनबाई चांगली आहे. सांगितलं मगाशी, एका भेटीत कळलं चांगली आहे ती. धनाजी. जी सरकार. त्यांना खोलीत ने आणि त्यांची औषधं दे. जी सरकार. मी सांगते नस. गौरी गाणे म्हणायची, कुठं पण गाणे म्हणायची. तिला तो छंदच लागला. सिलेक्ट झाली तर सर्वात जास्त खुशी माझ्या आईला मिळाली. पहिल्या घराच्या प्रेमान साला काली जगेलय बा. अशी ही मुलगी जी जगते फक्त गाणं. अजून एक वैशाली माडे इथे दिसते. ही पोरगी एकदम झकास गायली. सारेगमप लिटिल चॅम्प्स 9 ऑगस्ट पासून बुधवार ते शनिवार रात्री 9:30 सी मराठी वर. Z5 ऍप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.